तर माझ्याशिवाय मतदारसंघात बेस्ट उमेदवार नाही आणि बच्चूकडून हे कबूल केलं आहे. खासदार नवनीत राणांनी बच्चूकडून हा टोला लगावला. नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही असं बच्चूकडूंनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता राणांनी त्याला उत्तर दिलं आहे. राणांना प्रहारच्या तिकिटावर लढू हा होतो काय हरकत आहे, तयार होईल का नाही झालं तर ठीक आहे. आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा मला लढण्याची. आम्ही 15-20 तारखेलाच्या दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहे. आखरी कसं आहे का आम्ही मागून निवड मतदारसंघ मागून चालत नाही, ते निवडून आल्या पाहिजे आणि जिथं आम्हाला उमेदवार चांगला स्ट्रॉंग भेटतं तिथं आपण लढू. मला वाटते बच्चू भाऊला मी खूप मनापासून धन्यवाद करते. ऍटलीस्ट शेवटी त्यांनी स्वतः एक्सेप्ट केला की नवनीत राणा शिवाय या जिल्ह्यात उमेदवार नाही असं त्यांचे शब्दात आपण सगळ्यांनी पाहिलं तर मी दादांना धन्यवादच करते. जे विश्वास कामाने रिफ्लेक्ट होत आहे, ज्यांनी मागे विरोध केला होता काही अमरावतीच्या लोकांनी, आज ते स्वतः म्हणायला लागले की नवनीत राणा बेस्ट उमेदवार आहे. तर मला वाटते काम हा रिफ्लेक्ट करत असते आणि तो रिफ्लेक्शन होत आहे अमरावतीमध्ये. या सगळे अमरावतीकरांनी आणि पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे की माझ्या जिल्ह्याचा विकास हा सर्वश्रेष्ठ माझ्यासाठी आहे आणि ते मी करत आलेली आहे. येणारे भविष्यामध्ये जनता जनार्दन जे ठरवेल तेच होणार आहे. पण मला एवढा विश्वास आहे की काम जर लोकांमध्ये केलं तर या पद्धतीने प्रतिक्रिया येत असते.